पैठण जायकवाडी धरण जवळपास भरत आले असून धरणातून कुठल्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडावे लागणार असल्यामुळे पैठण ते नांदेडपर्यंत गोदावरी नदी काठावर राहत असलेल्या गावकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या संभाव्य पूर परिस्थितीत लक्षात घेता पाटबंधारे विभागाने मराठवाड्यातील आमदार, खासदार, गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन पूर परिस्थितीचे नियोजन करावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने केली आहे. पाटबंधारे विभागाने रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा दिला असला तरी 2006 साली जी पूर परिस्थिती निर्माण होते तीच परिस्थिती यावर्षी होते की काय अशी भीती गोदाकाठवरील नागरिकात व्यक्त केली जात आहे. वर्ष 1990 व 2006 मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जायकवाडीतूनच अचानक पाणी सोडल्यामुळे गोदाकाठच्या 300 जवळ गावांना चांगलाच फटका बसला होता. तसेच शेकडो एकर शेतजमिनीही वाहून गेल्या होत्या. अनेक नागरिक बेघर झाले होते. त्या धक्क्यातून अद्यापर्यंत गावकरी व शेतकरी सावरलेले नाहीयेत. यंदा देखील धरणातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मी सहायक अभिनंदन श्रेणी जायकवाडी धरणावर कार्यरत आहे. सध्या जे काही आता हे पावसाळा बघता आपलं धरण सध्या आता 84.61% झालेलं आहे आणि पुढे पूर परिस्थिती उद्भवू नये त्यासाठी आमच्या प्रशासनाने भरपूर कारवाई इथे केलेली आहे. जसं की खाली चणकवाडी गेट आहे त्या गेटचे पण ते गेट काढून ठेवण्यात आलेलं आहे त्याचे आणि जसं वरून काही इन्फ्लो आला त्यानुसार खाली पाणी सोडण्यात येईल. पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता हे पाटबंधारे विभाग आतापासूनच घेत आहे. 2006 साला जो काही पूर परिस्थिती निर्माण झाली होती पैठणमध्ये तर त्याचं कारण म्हणजे वरून इन्फ्लो जास्त आलेला होता. मुळा, भंडारदरा, नाशिक ह्या भागातून जवळपास भरपूर विसर्ग असल्यामुळे त्यामुळे इथे खाली आम्हाला तेवढं विसर्ग सोडावं लागलं. त्यामुळे थोडीशी पूर परिस्थिती निर्माण झाली होती 2006 साला पण असं तसं ह्यावेळेस असं काही होणार नाही याची दक्षता आम्ही 100% घेतलेली आहे. त्यामुळे आता ज्या मतदारसंघातील गावे गोदाकाठी आहेत त्या मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार व जलतज्ञ तथा कृषी अभ्यासक कार्यकर्त्यांची पैठण येथे बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जायकवाडीतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय स्थानिक पाटबंधारे विभागाने घ्यावा अशी मागणी पैठण येथील विविध सामाजिक संघटनेकडून केली जात आहे. अधिकारी किती बेजबाबदार असतात आणि किती बेजबाबदारपणे वागतात याचा प्रत्यंतर पैठणच्या जनतेला 1990 आणि 2006 या वर्षी अचानक पाणी सोडून हजारो शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले ही बाब शासनाने लक्षात घेतली पाहिजे. आता कडाचे मुख्य प्रशासक सांगतात की आम्ही पैठण शहरामध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये पाणी शिरू देणार नाही पण त्यांचं हे म्हणणं बेजबाबदार आहे. कारण त्यांना जर जबाबदारीचं भान असतं तर 2006 मध्ये झालं त्याची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि आता जायकवाडीमध्ये पाण्याचा साठा इतका वाढलेला आहे अशा परिस्थितीत जर नाशिकमध्ये प्रचंड पाऊस झाला तर निसर्ग काही अधिकाऱ्याच्या हातात नाही आहे. निसर्ग हा निसर्गच आहे आणि निसर्गाच्या संकटाला तोंड देणं अवघड गोष्ट आहे. त्यासाठी नियोजन करणं, जनतेचे मत जाणून घेणं, या स्थानिक पुढारी, स्थानिक आमदार यांच्याशी संपर्क साधणं हे महत्त्वाचं आहे. अधिकारी स्वतःची हळे रात्री चालू असतील तर ही बाब दुर्दैवी ठरणारी आहे असं माझं मत आहे. 2006 असो की 1990 असो ही यावेळी जे पुराचं पाणी शहरामध्ये गावागावामध्ये आलं त्याला ही खरंखर तर मानवी चुका ह्या महत्त्वाच्या होत्या, ह्या कारणीभूत होत्या. त्यावेळीच्या मानवी चुका झाल्या ह्या पुन्हा होऊ नये हे अपेक्षित आहे. म्हणजे यापूर्वी आता अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की पाणी येऊ देणार नाही किंवा पुराचं पाणी येऊ देणार नाही, परंतु यासाठी नियोजन काय केलं हा आराखडा त्यांनी जाहीर करावा. नसेल आपल्याकडे काही व्यवस्था नसेल तर किमान ज्या ज्या एरिया म्हणून गोदावरी नदी वाहते, ज्या ज्या एरियामध्ये पुराचा पाण्याचा धोका निर्माण होतो त्या त्या एरियातील जागरूक लोक असोत किंवा खासदार, आमदार आणि जलतज्ञ असोत अशा लोकांना बोलवावं, या सर्वांची एक बैठक घ्यावी आणि स्वतःचा आराखडा त्यांनी जाहीर करावा. या त्यानंतर ह्या लोकांची सूचना घ्याव्यात आणि काय नियोजन करता येईल जेणेकरून गोरगरिबांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही, गावागावात नुकसान होणार नाही याची एक व्यवस्थित अशी एक आराखडा निर्माण करावा आणि त्यानंतर पुढच्या पाऊल उचलाव्यात. आज बघितलं तर 85% पुढं पाणी चाललं आहे. पाणी सोडण्याचा धोका निर्माण होणार म्हणजे होणार हे नक्की आहे. बरं सोडो नाही सोडो, जर अचानक नाशिकून पाणी आलं तर सोडावंच लागेल. त्यामुळं अगोदर या सर्वांचं नियोजन होणं आहे, या सर्वांना बोलावून या लोकांना त्यातून सहभाग करून घ्यावा आणि नंतर पुढचं नियोजन करून पाणी सोडावं अशी आमची इच्छा.